दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे रद्द झालेल्या पोलीस भरतीच्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठवाडा विभागात संकुलन येथे जाऊन भेट घेत विचारपूस केली. त्यांनी देखील या भरती रद्द केल्याबाबत नाराजीचे सूर. रजागारी चालू आहे की काही अशा प्रकारे पोलीस आयुक्त काय या शहराचे राज्य समजतात का? स्वतःला एक नोटीस लावली पोलीस भरती बंद, त्यांच्या घरचं राज्य चालू आहे का? 2000 विद्यार्थी पोलीस इथे येतात भरतीसाठी, कुठून खेड्यातून येतात, पाण्यातून येतात, वाड्यावरून येतात, तांड्यावरून येतात, आणि तिथे एक साधी नोटीस लावली की पोलीस भरती बंद आहे. मुख्यमंत्रीच्या सुरक्षिततेचा मुद्दा देतात. मुख्यमंत्र्यांचा दौरा काय आज ठरला का? मुख्यमंत्र्यांचा दौरा माझ्या माहितीप्रमाणे 8 दिवसापासून ठरलेला आहे. 8 दिवसापूर्वी सूचना पोलीस आयुक्तांनी द्यायला पाहिजे होती. विद्यार्थी इथं आले, त्या मैदानावर पोहोचले, त्यांना नोटीस वाचायला मिळाली. मला वाटतं चुकीचं आहे. या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं अन्याय करणं चुकीचं असं माझं स्पष्ट मत. 10-20 किलोमीटर असतील प्रवास शहरामध्ये, देखील एवढा पोलीस, मला पोलीस बंदोबस्ताविषयी काय बोलायचं नाही मुख्यमंत्री. पण हे माहिती होतं ना, 8 दिवसापासून दौरा ठरलेला आहे, तर मग आज आधीच कळवायला पाहिजे होतं. सकाळी नोटीस लावतात पोलीस आयुक्त आणि भरती थांबवतात. या विद्यार्थ्यांना सूचना पण नाही की नंतर कधी यायचं, काय यायचं. तर यांना 2-4 दिवस आधी सांगितलं तर मुलं पायी येतात, बसचं भाडं त्यांच्या खिशात नसतं, मोठ्या मुश्किली इथं पोहोचतात, त्यांची राहण्याची व्यवस्थेचा प्रश्न आहे, खाण्यापिण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न. सरकार घोषणा करतं की व्यवस्था केली, कुठं व्यवस्था केली सरकारने? म्हणून पोलीस आयुक्तांची अशा पद्धतीनं रजाकारी चुकीची. मला वाटतं शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा हा विजय आहे. या संमेलनाला नाव 8 मे 1988 रोजी शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर दिलेलं, जनतेने संभाजीनगर नाव स्वीकारलेलं, आणि पहिल्यांदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या शहराचं नाव त्यांच्या कॅबिनेटमध्ये संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतलेला. आता काही लोक क्रेडिट घेतील, पण देवेंद्र फडणवीसांचं 2014 ते 2019 तब्बल 5 वर्ष मेजॉरिटीचं सरकार असतानासुद्धा या शहराचं नामांतर झालं नव्हतं. ते नामांतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी करून दाखवलेलं होतं. नंतर या सरकारने त्याच्यात छत्रपती नाव एक ॲड केलेलं आहे, त्याच्या काही लोकांना अपेक्षा घेतला असेल. परंतु सुप्रीम कोर्टाने आता या सगळ्या गोष्टी फेटाळलेल्या आहेत. निश्चित या भूमिकेचं स्वागत. थँक्यू.